हाय फॅमिली. हाय. आज प्रतीकने काय काय मागवलं आहे खास गटारीसाठी, म्हणजे मागवलं आहे मीच, मला सांगितलं हे मागव दादा ते मागव गटारी आहे. तर काय काय आहे ते आपण बघूया. आणि इथे देशी फूड आहे, इथे विदेशी फूड आहे. मागवले सगळ्यांसाठी फरमाइश स्वतःच. आणि हे आहे देशीच पण नाव विदेशी आहे. तर काय काय त्यांनी मागवलं आहे, काय काय ऑर्डर केली ते आपण बघूया. आता आज खाने में क्या आहे? चिकन फ्राईड राईस आहे. ओके ठीक आहे. हे पण दोन चिकन फ्राईड राईस आहे. ठीक आहे. बाजूला त्याच्यानंतर हे आहे. त्याच्यानंतर हे आहे. काय आहे? खोल खोल ना, पूर्ण खोल. दिस वन चिकन क्रिस्पी आहे. चिकन क्रिस्पी. चला, त्यांनी पी एच डी केलं चायनीज मध्ये. त्याच्यानंतर आहे हे अंडा चिली. अंडा चिली. अंडा चिली म्हणजे मॅडमची फरमाइश असेल. ओके. आणि त्याच्यानंतर हे आहे. काय आहे हे? आहे चिकन. नाही, अंडा चिली. सॉरी, अंडा चिली. अंडा चिली आणि चिकन मंचुरियन आहे. चिकन मंचुरियन आहे. हे चिकन मंचुरियन. चलो ओके. नेक्स्ट हे आहे चिकन लॉलीपॉप दोन प्लेट. ओके. मग खोला लॉलीपॉप पण खोला. शेरवान चटणी आहे. तुम्ही म्हणता ना मच्छी बघितली का आईचा चेहरा कसा खुश होतो, तसं चायनीज बघून ह्याचा चेहरा खुश होतो. ऑलवेज काय. आणि आज तुमच्याकडे काय मॅडम? नाचणीचे पोळे आणि पापलेटचा रस्सा. प्रदीप तुला ऑप्शन दिला, समजा 5,000 रुपये हे नाही खायचं, तुला फक्त हे खायचंय. तर मी 10,000 देतो. खराब नाही दे ना. दे 10,000. नाही दे तू आता 10,000. स्वतः बोलून बसला. पण का नाही खाणार? चला घ्या एकमेकांचं ताडी घ्या. चमचा आणलाय का? आणि ह्या प्रतीकला सांगितलं 2 चमचे आणि ते बघा किती घेऊन आला. चला लॉलीपॉप खा तुम्ही पहिले. लॉलीपॉपची टेस्ट कशी आहे सांगा. खात चांगल्या हॉटेलमधून मागवलंय पालघरच्या. आई घे लॉलीपॉप घे, आईला आवडतो ना. चीयर्स. चिकन लॉलीपॉप. जास्त गरम आहे. गरम पण आहे. वास आहे. बाबा टेस्टी आहे. बाबा टेस्टी आहे का लॉलीपॉप टेस्टी आहे? अच्छा. आई कसं आहे? म्हणून 2 प्लेट मागवले मग कमी पडतात ना सगळ्यांना. आणि ओवीचं जेवण झालेलं आहे, नाचणीचा पोळा आणि पापलेट. कारण की ओवीला हॉटेलचं खायला थोडे दिवस मना केलं आहे, 10 दिवस. त्याच्यामुळे ओवी आपली जेवून बसलेली आहे. मस्त आहे. आणि आज सकाळी तुम्ही आमचा कल्याणीच्या माहेरती जातानाचा व्लॉग बघितला. आम्ही घरी पोचलो आहे सकाळी आजच्या व्हिडिओमध्ये. आणि उद्या तुम्ही शेतातली मस्ती बघ पाहणार आहात, तर उद्याचा व्लॉग पाहायला विसरू नका. काय प्रतीक? आम्ही तरी खूप धमाल मस्ती केला. तू नाही, तू उद्या नाही, तू परवा. मी परवा या? तू परवा येशील. तू अजून नाही आहे पिक्चरमध्ये. हे बघ, तिची आवडती अंडा चिली. चिकन चिली नाही आवडत तिला. भरपूर कांदा पण तुम्हाला हे आवडतं ना? शिमला मिरची. कांदा आवडतो मला. घ्या राईस पण घ्या. राईस आईला भात पण नाही ना. घ्या आई भाई भात लागला तर घेईल मी. कधी तुला वाढू का? प्रतीकला विचारायचं नाही. ठीक आहे, आजचा दिवस प्रतीकचा आहे, त्याला विचारायचं नाही. होल अँड सोल मी झालं. होल अँड सोल तूच आहे, खाणारा तूच आहेस. कल्याणीची आठवण कोणाकोणाला येते? फक्त प्रतीकला नाहीत, बाकी सगळ्यांना येते. मला आनंद झालाय. का माहेर गेल्या झाला? कल्याणी असली तर खाऊ नये. खाण्याला मला आसपास कधी मना केली. अजिबात नाही. खाण्याकडे मना केली. झोपायला? झोपायला मना केलं. काय पण खा. आज मी विचार केला होता दाल खिचडी मागूया आणि गटारी सेलिब्रेट करूया. दाल खिचडी. दाल खिचडी स्पेशल. दाल खिचडी घे रंजिता, तू पण राईस घे. अजून काय आपल्याकडे आहे? क्रिस्पी आहे. क्रिस्पी आहे, मंचुरियन आहे. भरपूर काय काय आहे. एन्जॉय करा पार्टी आजची. आणि तुमच्याकडे काय काय गटारी स्पेशल बेत होता ते पण सांगा. मजा नाही येत ना आजच्या पार्टीला, असं खाली खाली वाटते ना. कारण कल्याणी, छकुली, ओवी, सुनील, नवलेश, मंजुताई सगळ्याशिवाय मजा नाही येत आहे. एकदम खाली काय वाटतं. आणि आपला नवलेश तुम्हाला कळलं असेलच बुधवारपासून जॉईन करेल. आज सोमवार आहे तुमच्यासाठी, आमच्यासाठी रविवार आहे. पण सोमवारी तुम्ही बघताय तर बुधवारपासून नवलेश येईल. आणि नवलेश आला तर मजा येईल. काय नवलेशची खूप जण आठवण काढत होते.
सकाळच्या व्हिडिओ तुम्ही बघितला, त्यांनी सांगितलं मला की तिकीट मिळालं आहे तर ते येणार आहे फायनली. आणि हे बघा डायट फूड बघायचं, नाचणीचा पोळा आहे, फ्राईड राईस, काय म्हणा प्रतीक याचं नाव, चिकन क्रिस्पी, पापलेटचं कालवण आहे, कोकम घातलं आहे याच्यामध्ये आणि अंडा चिली. वा डायट फूड, डायट फूड हे हे खाल्ल्यामुळे तू बारीक होतेस का? बोल प्रतीक काय म्हणतोस? मी म्हणतो गटाळ्याची खरी मजा ते मटणाशून घेत नाही. मग काल आणलं होतं ना मी, खालस ना तू तिथे? नाही बघ ना काय खाल्लं. नाही आता थांबा थांबा, तुम्हाला दोन दिवसात बघायला मिळेल ब्लॉग मध्ये का मी आणलं होतं काय तिथे काय बनलं. आणि तिथे आणलं होतं पण मी नाही खाल्लं, मी दुसरा आयटम खाला. हो ताव मारून खाला. हो तुम्हाला बघायला भेटेल लवकर तुम्हाला व्हिडिओ मध्ये, बुधवारच्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल. बुधवार बुधवार आज सोमवारी पहिला, मंगळवारी दुसरा आणि बुधवारी तिसरा भाग. आई का शांत आहेस? आणि प्रतीक तू बघितलंस एवढे आयटम मागवले आहेत पण तिने घेतलंय बघ काय, पापलेटचा रस्सा घेतला जोडीला. तिला देशी फूड जास्त आवडतं खायला, विदेशी फूड आम्ही खातो. कल्याणी सगळं मिस करत असेल ना? कल्याणी बघून घे, पुढच्या वर्षी आपण चालू डबल सेलिब्रेट. पुढच्या वर्षी अजून एक मेंबर असेल ना? काय रे चकुली चकुली असेल ना? चकुली तर पुढच्या वर्षी कोणा खाऊ देणार नाही. लॉलीपॉप देऊ एक, ते सगळं बसेल. हा प्रतीक, आपण गावात राहायचो तेव्हा काय करायचो का रे गटारला? सगळे स्पेशल प्लान असायचा मला काय आठवत नाही. मला पण नाही आठव, गावामध्ये मटन नाही ते चिकन गावात तेच ना. मी रात्री 11-12 वाजता यायचो ना प्रतीक कामावरून, तेव्हा आता नाही 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 17-15-16 वर्षापूर्वीची, तेव्हा अख्ख्या मैदानामध्ये असे लाईनीत सगळे बसले असायचे, दारूच्या बाटल्या, चिकन काय काय घेऊन असं अख्खं मैदान भरलेलं असायचं. आता का सगळ्यांनी सेपरेट सगळ्यांचे बंगले मांडले, त्यामुळे मस्त टॅरेस जिंदाबाद. तुमच्याकडे काय असायचं प्लॅन? माझ्या बाबा एकदाच एक मोठा बकरा आणायचे, म्हणजे 10-12 मित्र मिळून, 7-8 मित्र आणि मग ते सगळे मिळून कापायचे, शेअरिंग करायचे. शेअरिंग करायचे काम, साफ करायचं काम बाबांचं. ही आयडिया चांगली आहे, पण मोठा बकरा आणायचा, 10-12 जणांनी वाटून घ्यायचा, सगळ्यांचं काम होते ना त्याच्यामध्ये आणि स्वस्त पण पडते. आता मटण बघायला गेलं तर 650 रुपये किलो आहे ना प्रतीक, 650 रेट आहे बरोबर, हे असं बरं पडते ना. तर आपल्याकडे एवढं मटण लवर कोण नाही, महिन्यातून एखाद वेळेस आपण खातोय. हा तुला काय किस्सा आठवतोय? किस्सा असा आहे, हा आम्ही आपण राहिला 2012 ना, 2012-12 13 गोष्ट अशी म्हणा तुम्ही, म्हणजे कॉलेजचे मित्र आहेत ना, तवे बोलले आपण 31st ची पार्टी करू, प्रत्येकून 500-500 रुपये काढले. म्हणजे ठीक आहे ना, आम्ही इथे एक पालघर जुनी बिल्डिंग होती, सगळे बसले मित्रमंडळी, सगळ्यांनी भेटल्या बाटल्या, ठीक आहे मित्रांनी, मी पित नाही, संबंध मिळत नाही, मला आता खायला पाहिजे. तर त्या लोकांनी मला काय आणलं माहिती आहे का, सगळ्यांनी प्यायला घेतलं, चाखणं घेतलं, मला आणून दिलं हाफ नूडल्स पेक्षा हाफ नूडल्स, पाव नूडल, पाव नूडल्स घेतलं 500 रुपये. 500 रुपये फक्त तेवढे पाव नूडल्स तेवढं फक्त. हो परत मी त्या याच्याकडे गेलो नाही, आज पण तरी गेलो पाहिजे मी, सगळा विषय संपला पूर्ण. चला आता सगळे आरामात खाऊन घेऊया, कॅमेरा बंद करतो मी, मी पण बसतो आता, सगळे आपण एन्जॉय करूया, ठीक आहे? ओके या या या, खुश ना सगळे? खुश. अजून काय पाहिजे, कोणाला मागवायचं आहे? प्रतीकचा अजून जीव थोडासा अडकलाय मटणामध्ये. प्रतीक मटण मागू का एक प्लेट? नाही आता राहून द्या, खाशील का रात्री 12 वाजता? कारण मी काल पण ना खाणं, काहीच नाही खाल्लं तू काल, आणि व्हिडिओ मध्ये बोलला 1 किलो चिकन मी खाल्लं असं, ते तुम्हाला बघायला मिळेल. मटण बोलतो मी, मटण मटण, हा ते तुझा प्रश्न आहे, तरी शिल्लक होतं तिथे टोपात भरपूर उरलं होतं. ठीक आहे चला आता आपण जेवण घेऊया आणि जेवल्यावर भेटूया. चला आमचं जेवण झालेलं आहे. होय जेवण कसं होतं आजचं? आणि आता आपल्याला अंताक्षरीचा गेम खेळायचा आहे. दोन टीम आहेत, एकामध्ये आहे मम्मा आणि ओबी आणि वर्सेस आई आणि मुलगा, आई आणि मुलगी वर्सेस आई आणि मुलगा, ठीक आहे? तर पहिला तुम्हाला अक्षर मी देतोय ओबीच्या टीमला, ग ग वरून गाणं बोल. मनुषारदा मूळ सद्गावरवाचा
रमूपंत आनंद या राघवाचा. व्हेरी गुड. राघवाचा च च च. चांदोबा चांदोबा भाजलास काय, लिंबोणीच्या झाडामागे लपलास काय, लिंबोणीचे झाड करवंदी मामाचा वाडा चिरवंदी. चांदोबा चांदोबा भाजलास काय. ऍक्च्युली आपण लहानपणापासून बोलत आलो चिरवंदी मामाचा वाडा, चिरेबंदी हा शब्द आहे, मामाचा वाडा चिरेबंदी. ठीक आहे, द द वरून तुमच्या टीम वर द. दीदी तेरा देवर दीवाना, हाय राम तुयो को चाले दाना. म्युझिक वरती नाही बोलू शकत ना, बोलू शकतो ना आपण असं काय नाही ना. न वरून चला तुमच्या टीम वर न. थांबा शांत शांत, एक मिनिट एक मिनिट, प्रतीक बोलायचं. तुलाच बोलावं लागेल आता, चकोलीसाठी तुला बोलावं लागेल. बोल समज का चकोली झोपत नाही आहे. बोल हा प्रतीकच्या गोड आवाजात ऐकायचं आहे मला. माझा कुठला गोड आवाज आहे? बोल बोल बोल, बेबी झोपली पाहिजे. अरे मला नाही बोलते गाणं ते, नाच रे मोरा बोल. चल गाण्यामध्ये संबंध काय मिळत नाही. आणि आता आईने जागा बदलली, आता तिघी जण एकत्र बोलणार आहे. आज माझ्या या पाड झोप काग आणि आमचा साहेब बाबा झाल्यापासून जास्त शांत झालाय. डीजे 1 2 3 स्टार्ट. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई. परत नाही आता दुसरं आलं काहीतरी दुसरं आलं. चला एक मी बोलणार आणि तुम्हाला ना इंग्लिश मध्ये बोलायचं. ओके ठीक आहे. आईला पहिला प्रश्न, आईला माझं नाव रसिका आहे, बोल इंग्लिश मध्ये. माझं नाव रसिका आहे. माझं नाव रसिका आहे, इंग्लिश मध्ये बोल. माय नेम इज रसिका. माय नेम इज रसिका. ठीक आहे रंजिताला. मला हेल्प नाही करायची, मला सगळ्यात कठीण आहे. अलेक्झांड्रिया ग्रीसची राजकन्या होती आणि तिने अनादिकालपर्यंत ग्रीसवर शासन केलं आणि कित्येक शत्रूंना हरवलं. बोल इंग्लिश मध्ये बोल. मी झोपते. बोल पण इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट कर. अलेक्झांडर देशाची राजकन्या होती. अरे आणि असं नाही. चल होईल आता प्रश्न पुढचा. छोटा पुन्हा बाबाने किती मोठी कठीण. फक्त तुला 3 सेकंद मिळतील, मी विचारेन तुला पटापट उत्तर द्यायचं. ठीक आहे. माझं नाव ओवी आहे. माझ्या शाळेचं नाव चाणक्य ग्लोबल स्कूल. माय स्कूल नेम इज चाणक्य ग्लोबल स्कूल. मला वडापाव खूप आवडतो. आय लाईक वडापाव. मला राजमा चावल अजिबात आवडत नाही. आय डोंट लाईक राजमा चावल. उद्यापासून करणं बंद. उद्यापासून राजमा चावल करणं. यस उद्यापासून राजमा चावल बंद. ठीक आहे पुढचा प्रश्न. माझ्या बहिणीचं नाव छकुली आहे. माय सिस्टर्स नेम इज छकुली. छकुली खूप मस्तीखोर आहे. छकुली इज टू मच नॉटी. छकुलीला शाळा अजिबात आवडत नाही. छकुली डिडंट लाईक स्कूल. छकुलीला फक्त झोपायला आवडते. छकुली लाईक टू स्लीप. छकुली शुद्ध शाकाहारी आहे. छकुली इज ओनली ईटिंग व्हेज. मला शुद्ध शाकाहारी जेवण खूप आवडते. आय लाईक व्हेज सो मच. तू प्रश्न विचारशील तुला, तू इंग्लिश मध्ये सांगेल बघ. माझं नाव प्रतीक रामचंद्र पाटील आहे. माय नेम इज प्रतीक रामचंद्र पाटील. मला व्हेज खूप आवडत. आय लाईक ओनली नॉनव्हेज फूड. मी चकुलीसाठी पूर्ण रात्र जागणार. येतं कठीण आहे. आय स्लीपिंग चकुली. मी माझे केस मोठे नाही करणार, छोटेच ठेवणार. माय हेअर नॉट बिग ओनली शॉर्ट. म्हणजे आता आय विल नॉट मेक माय हेअर बिग, जस्ट आय विल कीप शॉर्ट ओनली. मी ओवी बरोबर फायटिंग नाही करणार. आय एम नॉट फायटिंग विथ ओवी. आय विल नॉट फाईट विथ ओवी. मला ओवी खूप आवडते आणि मी तिच्यासाठी पूर्ण दिवस घरातच राहणार आहे. आय लाईक ओवी अँड आय एम घरात राहीन पूर्ण फुल डे. चायनीज खाल्यामुळे माझ्या डोक्यावरचे सगळे केस गेले. आय इटिंग चायनीज अँड माय हेअर इज गॉन. माझ्या डोक्यावर जेवढे पैसे आहेत, एक एक केसाची किंमत 1 लाख रुपये. माय हेअर प्राईज इज
वन पीस वन करोड वन लाख नाही वन करोड माझी सगळी गोष्ट करोडची गोष्ट असतात वन पीस वन करोड मी आज ओवीला प्रॉमिस करतो की आय प्रॉमिस ओवी मी आजपासून आय आजपासून मी चायनीज खाणार नाही आय लव्ह चायनीज आजी मी हिंदी मध्ये बोलणार तुला हिंदी मध्ये आन्सर बोलायचे आप कौन हो मैं आजी हूँ आपका नाम क्या है मेरा नाम रसिका पाटिल आप कहाँ से आए हो पड़गे से आई हूँ आपके पापा का नाम क्या था पांडुरंग आले आले पांडुरंग आले पांडुरंग माझ्या वडिलांचं नाव आपके स्कूल का नाम क्या है मेरे स्कूल का नाम है अम्बिस्ते हाई स्कूल अम्बिस्ते ऐसा था आपके स्कूल में आपके पास कौन सी फ्रेंड थी और उसका नाम क्या था मेरे फ्रेंड का नाम दया था ओ दया दया नुसतं दया महादेव पाटील पालसेचीच होती ती पालसेकी थी पालसेची होती ती हिंदी चष्मा तारक मेहता को उल्टा चष्मा में की दया वो नहीं दया मेरी फ्रेंड दया आज ही आपका पसंदीदा प्रोग्राम कौन सा है माझा सगळ्यात जास्त जीव माझा गुंतला कलर्स मराठी तुम बोलो आपका फेवरेट कलर कौन सा है मेरा कलर तर कोणता पण मला चालते कोणी एकदा मॅक्सिका घालते कोणी सुद्धा काय काय घालते कलर मग आता कोणता पण उत्तर पण देते मी प्रश्नाचं उत्तर पण देते घरात असल्यावर मग काय करणार हो मला साडी जरा जास्त जडबे जरा वळतात म्हणजे काय करायला जास्त जमत नाही मॅक्सी जरा आपली बरी पडते वयाच्या मानात काही हरकत नाही आहे तुम्ही ज्याच्यामध्ये कम्फर्टेबल असाल ते खाला घरात काही हरकत रोहन का प्रतीक कोण जास्त आवडते दोन कल्याणी की रंजिता दोघी पण चकुली की ओवी नाही ना असं नाही करू शकत नाही कर सकती आजी दोन माकी लटके आहे ना दोन माको अच्छा आहे दोन बहू आहे दोन अच्छा लागत आहे दोन नात आहे दोन अच्छा लागत आहे चकुलीला सगळ्यात जास्त खाण्यामध्ये काय आवडते एवढं नाही ओरडत ती कधी ओरडलेली त्या दिवशी ओरडली तेवढाच करते आणि एकदाच घेतला का तसा अगोदर थळवळू घेते असं म्हणजे ब्रेक देते थांबते आणि नंतर मग अशी गाडी स्टार्ट करते ना की आपण वेळ होऊन जाऊ आणि ओवीला रडताच नाही यायचं अजून पण रडतायत चला मंडळी तर आजचा व्हिडिओचा शेवट आपण करूया आता शेवट आपण ओवीच्या गाण्याने करूया ओ एक छानस सुंदरस गाणं गा कुठलंही तुला आवडत असेल ते रखमाई आवडते तुला ठीक आहे आता रखमाईचे गाणे आवडते प्रतीक तुलाही गायचंय थोडस ठीक आहे तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला संसार पेलना ये ग रखुमाई ये भक्तांच्या माहेरी सावलीच्या पावलाने विठूच्या गवारी तू सकलांची आई सात जन्मांची पुण्याई गे पदरात मावरी छाया धर बाई रखू माई